हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोनी मराठीवरच्या महाराष्ट्रास बेस्ट डान्सर या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये आपण आलो आहे आणि या ग्रँड फिनालेचे अख्ख्या कार्यक्रमाचे जज ते म्हणजे धर्मेश सर आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. सो खूप प्रश्न आहेत मला तुम्हाला विचारायचे आहेत, पण सगळ्यात आधी कसे आहात? मी मस्त आहे आणि फार छान चाललं आहे. थँक्यू सो मच, बिकॉज या लॉकडाऊननंतर फार सगळ्या लोकांच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम आले, पण थँक गॉड सर्वांचे एवढं प्रेम. आणि माझं मराठी पहिली गोष्ट म्हणजे एवढं छान नाही आहे, मी गुजरातवर नाही, पण तरी पण मी ट्राय करतो. आणि तुम्ही तुम्ही मला एवढं सहन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. पण मस्त वाटतं आज एवढा मस्त एक सफर माझा एक शोचा, मराठी शोचा चालू झालेला आणि आता लाईक संपतोय, तर थोडं लाईक सॅड पण फील आहे, बिकॉज हे लोक आता नंतर नाही भेटणार, तर नेक्स्ट वर्षी भेटेल, तर त्यामुळे थोडं सॅड पण आहे, पण हॅपी फार आहे. मी आली तेव्हा पाहिलं तुमचा परफॉर्मन्स चालू होता, प्रॅक्टिस जोरदार चालू होती एकदम, म्हणजे स्पर्धकांना काहीतरी आणि सगळ्या प्रेक्षकांना धमाकेदार बघायला मिळणार आहे याचाच काही डाऊटच नाही आहे. काय असणार आहे ग्रँड फिनालेचं सरप्राईज? सरप्राईज तर आणि जे आमच्या ह्याच्यामध्ये गेस्ट येणार आहे ते एकदम सरप्राईज गेस्ट आहे आणि सर्वांचे परफॉर्मन्स. मी पण एवढा टायमानंतर डान्स केला, काय माहिती कसं झालं मला नाही माहिती, तुम्ही जज करा, चांगलं झालं खराब झालं तुम्ही जज करा, नो प्रॉब्लेम. पण एवढा टायमानंतर म्हणून तुम्हाला लगेच एक आता लगेच 2 दिवसामध्ये प्रॅक्टिस चालू करायची आणि ते नाही, नॉट पॉसिबल, तुमची बॉडी जकडून जाते. पण डान्स म्युझिक वाजलं आणि डान्स आला बॉडीमध्ये, म्हणजे ते थोडं फील येऊनच जातं. आणि सरप्राईजमध्ये तर सर्वांचे तुम्हाला एवढे छान छान ॲक्ट बघायला भेटणार आहे ह्या वेळेला आणि जास्ती एक्साइटेड आहे मी कोण विनर बनणार आहे त्याच्यासाठी. जेव्हा तुमचे बाबा आले होते या मंचावर तेव्हा त्यांनी सांगितलेलं की याने एकतरी मराठी शो करावा असं त्यांना वाटत होतं आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण केलंय. तुम्ही 3 महिन्याचा हा प्रवास होता या कार्यक्रमाचा, कसा आहे एक जज म्हणून तुमचा एक्सपिरियन्स मराठी शो जज करण्यात? मी पहिले मराठीचा शो मी जज केला आहे, पण ह्या थोडा आणखीन मोठ्या लेवलवर होता आणि मला खूपच मजा आली. आणि ह्याच्यामध्ये जे नवीन लोक आहेत त्यांच्यापासून पण फार शिकायला भेटलं. संकर्षण आणि नम्रता भापरे हे लोक काय कॅरेक्टर करतात. आणि पहिली गोष्ट जे माझी 12 वर्ष 10 वर्षपूर्वी जी माझी फ्रेंड होती जिजाबरोबर मी सोनीचा बुगी उगीचा चॅनल ह्याच्यामध्ये शोमध्ये मी आणि पूजा फायनलिस्ट होते 2008 मध्ये. आणि त्यानंतर आम्ही लोक त्या शोनंतर आम्ही लोक एकदम ती तिच्या कामामध्ये मी माझ्या कामामध्ये एवढे चांगले मित्र, केव्हाच भेटलो नाही आणि लगेच भेटलो. पूजाला बी माहिती नव्हतं का या शोनंतर, आणि 10-12 वर्षानंतर पूजाला भेटलो. पूजाला माहिती पडलं धर्मेश मला पण आवडलं का पूजा एवढं चांगल्या लेवलवर काम करते, एवढं छान छान काम करते. त्याने पण मला सांगलं तू चांगलं काम करतो, मी ट्राय करतो. बट एक 10-12 वर्षानंतर एक मित्राचं भेटणं आणि त्यानंतर हे जर्नी केली आणि बट शी इज अमेझिंग यार, सुपर आहे ती पूजा सावंत, अमेझिंग. कार्यक्रमाबद्दलची आणखीन एक खासियत म्हणजे संकर्षण कराडे आणि नम्रता हे होस्ट करतात आणि संकर्षणच्या पोयम खूप व्हायरल होतात ज्याने या मंचावर त्याने ज्या सादर केलेल्या आहेत त्या. काय तुमचं मत आहे त्यावर आणि तुमचं आणि त्याचं बॉन्ड? संकर्षणला पहिले मी भेटलो ना तर हॅलो सर हमने लिखा है, मैं राइटर हूँ और मैं अँकर भी हूँ, मला अच्छी बात है. त्यांनी जसं पहिला एपिसोडमध्ये चालू केलं ना, पहिले तर मी बघत राहिलो का एवढं स्पष्ट मराठी आणि एवढं छान त्याची लिखावट आहे का, ते एक एक एवढं मिनिंगफुल एवढं डीपमध्ये जाऊन लिहितो ना तो, मी फॅन झालो त्याचा. मग मी त्याला हर एपिसोडमध्ये मी त्याला बघायला लागलो, म्हणजे यार तुम्ही फार भारी आहात. बोले सर मी प्ले पण करतो, मी तू मला सांगा मी येईल प्ले बघायला. पहिलं प्ले होतं ते माझ्याने नाही बघितलं गेलं बिकॉज मी गोवाला होतो. पण त्यानंतर मी आलो, त्याने सांगितलं सर दुसरं प्ले आहे सांताक्रूजमध्ये, मी नक्की येणार. आणि त्या टायमाला मी त्याचं प्ले पाहिलं तर जेवढी त्यासाठी रिस्पेक्ट होते ना ती आणखीन वाढली. 2 तासामध्ये कंटिन्युअस बोलायचं, एवढं स्पष्ट हसवायचं, पूर्ण प्ले कम्प्लीट करायचं. मला असं वाटलं का मी माझ्या फ्रेंडला सांगलं मी 1 तासामध्ये येतो, पण 2-2.5 तासापर्यंत ते एवढं लांब खिचलं. आणि त्यानंतर गाडीमध्ये जाताना घरी जाताना ना माझ्या डोक्यामध्ये तेच चालत होतं, म्हणजे या माणूस कसा आहे यार. आणि मग नंतर मी नम्रताला बघितलं, म्हणजे ये नम्रता एवढे सारे कॅरेक्टर तुला स्वतःला माहिती तू किती कॅरेक्टर करते. मी तिला विचारलं, मी तो मोहिन अख्तर करून एक पाकिस्तानमध्ये पहिले होते लाईक फार जुने आहे ते असे सर्व कॅरेक्टर करायचे. म्हणजे तुला माहिती तुझ्यासाठी मी त्यांना बघायचं चालू केलं आणि मग त्यांचं बघल्यानंतर तुझा शो बघतो हास्यजत्रा. तू काय काय हे लोक म्हणजे लाईक इन्स्पायर करतात यार हे लोक. आणि मग नंतर असं वाटतं का या फार शिकायचं बाकी आहे धर्मेश तुला.
प्रवास हा सुरू झाला एक 12-13 जोड्यांबरोबर, आज 5 जोड्या फायनलला आल्या आहेत. खरं तर असं म्हणतात की आईवडिलांना त्यांचं आवडतं बाळ कोणतं हे विचारून नाही आहे, पण जर आज या सगळ्यातमधनं एक चॉईस करायचा झाला तर तुमची सगळ्यात आवडती जोडी कुठली आहे या मंचावर? अगर मी असं मी कोणच्या पार्टिसिपंटचा गुरु असता तर मी ऑब्व्हियसली बोललो असतो, पण मला असं वाटतं जे बी निवडून आलेत ना हे सर्व बेस्ट आहे. आणि ऑब्व्हियसली मीही असं फॉर्मल जवाब देतात ना, मी तसं जवाब नाही देत, पण खरेखर सर्वांची स्टाईल अलग आहे, सर्व एकदम वेगळेवेगळे आले आहेत. आणि एक कथक करतं एक, आणि हे लोक जेव्हा आलेले ना तेव्हा एवढे रफ होते, आणि आत्ता हे लोक असे झालेत ना, लाईक किती सर्व कुणाचे फॅन झालेत, कोण कुणाला काही गिफ्ट येत आहे. दीपकला एवढं मोठं क्लास त्याला गिफ्टमध्ये आलं, एवढे मोठे झालेत. तर माझं फेवरेट टर्म माझे सर्वेज आहे, हे सर्वेज आहे. जे बाकीचे आउट झाले ते पण आहे, पण फार मेहनत आहे आणि जिंकणार. आणि मी पहिल्यापासून माझ्यामध्ये असं आहे का जिंकायचं माझ्यामध्ये आहे नाही, बिकॉज जिंकलं तर तुमचं ते दो के पहिले वन आता आहे, मतलब दोन येतो त्या पहिले नंबर वन येतो, तर नंबर टू चांगलं असतं तुमच्यासाठी ना, नंबर वन सुधी पोहोचण्यासाठी परत एक रेस असते. नंबर वन बनले तर चांगलं पण असतं, तुमचं सक्सेस पण झालं, पण त्यानंतर तेच ठेवायचं दिमागमध्ये का दोन नंबर झाला आहे. तर माझं तेज आहे, मला जितायचं केव्हा पण. जेव्हा मी फिनाले असतो मी एकदम एवढा रिलॅक्स असतो, जेव्हा ते सांगतात डुडून डुडून, ते बोलतात अरे धर्मेश थोडा रिॲक्शन दे, थोडा रिॲक्शन डर नाही का, तर मग थोडं, पण मला ते नाही, मला नाही जमत ते, मला विनर विनर व्हायचं. तर मी त्यांना हेच सांगितलं, मी तू माझ्यासाठी विनर ते आहे का, ह्या शो नंतर तुम्ही कोणत्या दुसऱ्या शोमध्ये ॲज अ कॅप्टन, आता पार्टिसिपंट आहे पण अगर कॅप्टन झाले का असिस्टंटमध्ये मी तुम्हाला बघितलं काम करताना, तेव्हा मला तेव्हा मी तुम्हाला सांगेल, तेव्हा तुम्ही मला याद हो, तेव्हा मी तुमचं त्या माणूस ते जे पण पार्टिसिपंट आहे त्याचं सांगेल मी ते ही जितली होती त्या टायमाला. आज शूटचाही शेवटचा दिवस आहे, आज ग्रँड फिनाले पार पडतो आणि एक कंट्री जिंकणार आहे, पण 3 महिन्याचा हा प्रवास होता जसं मी मगाशी म्हटलं, काय मिस करायला आज इकडनं बाहेर गेलं? इथं ना कोणची एक गोष्ट मिस करायसारखी नाही आहे. मी एवढे सर्व शूट केले, एवढे सर्व शो केले ना, मी जेव्हा इथं निघतो ना मीरा रोडला ह्या साईट आहे, मी जेव्हा इथं येतो ना मी एकदम रिलॅक्स होऊन, जसं मध्ये घुसतो मी रिलॅक्स असतो, मला टेन्शन नसतं. लाईक एकच टेन्शन असतं मला मराठी बोलायचं आहे, ते पण विचारून विचारून बोलायचं. तर हे भीती असती, बाकी मिस हे करणार का, एक एक जण ना ह्या शो ना एकदम दिलसे बनाया लाईक, आणि सर्व कनेक्ट एक दुसऱ्याबरोबर. आणि तुम्ही आता शूटमध्ये बी पाहिलं ना, आता तुम्ही तर डायरेक्ट ग्रँड फिनाला आले, हे सर्वांचे पार्टिसिपंट एक जणचं जोडी पण त्या पार्टिसिपंट अगर डान्स करतो हे सर्व हेल्प करतात, कोरिओग्राफी करतात. आमच्या टायमाला तसं नव्हतं, मी जेव्हा कॅप्टन होतो 9 वर्षापूर्वी तेव्हा माझंच खाली माझ्या पार्टिसिपंटचंच बघायचं होतं, फार कमी आम्ही हेल्प करायचो, लाईक व्हॉइस ओवर देऊन द्यायचं, एवढं नाही अरे भाई मॅक्यू देऊ तेरा जित जायगा, लाईक ते टायमाला तसं होतं. आता हे टायमाचं हे लोकांचं असं आहे का, एक जण पण जातो ना सर्वे रडतात, ऑब्व्हियसली ते कनेक्शन आहे, पण अगर एक जण परफॉर्मन्स केलं तर सर्वे उभे राहतात. सर्वे एवढे माहितीच नाही पडत, त्यामुळे आम्ही सांगतात का जिंकणार तर सर्वेच जिंकणार. तर ते एक आहे. आणि मिस तर मी संकर्षण, पूजा आणि पूर्ण प्रोडक्शन टीम आहे, नम्रता आहे माझी, हे सर्व मुलं आहेत, पण मला माहिती हे लोक परत आता ह्याच्यानंतर हे फिनिश झाल्यानंतर मला भेटणार, आणि जो मला भेटेल काम करताना तो माझ्यासाठी येणार असेल. थँक्यू सो मच धर्मेश, सर इतक्या छान गप्पा मारल्या, तुमच्या परफॉर्मन्सची एक्साइटमेंट आहे, प्लस एका मराठी शोमध्ये बघून तुम्हाला छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.